वाशिम जिल्ह्यातील मनोरा ग्रामीण रुग्णालयावर कार्यरत वैद्यकीय अधिकारी महेश राठोड यांनी शरीर सुखाची मागणी करत विनयभंग करून जातीवाचक शिबिरा केल्याची तक्रार परिचारिका मंदा तुळशीराम गोडसरे यांनी 13 जुलै रोजी पोलीस स्टेशनला नोंदवली. दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही परिचारिकेच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मनोरा ग्रामीण रुग्णालयावर मंदा घोरसडे कंत्राटी परिचारिका 11 महिन्यांपासून कार्यरत आहे. 2 जुलै रोजी सदर परिचारिकेचा 11 महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. कार्यकाल पूर्ण होऊनही 2 महिन्यांचे मानधन थकित आहे. रिलीव ऑर्डर न मिळाल्याने परिचारिकेने मुख्यालय सोडले नाही. रुग्णालयाच्या क्वार्टर मध्येच त्या वास्तव्यास आहेत. दिनांक 13 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुमारास वैद्यकीय अधिकारी भरती असलेल्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी आले असता परिचारिकेने रुग्णासमोरच वैद्यकीय अधिकाऱ्याला चपलेने बदलले. रात्रीच परिचारिकेने पोलीस स्टेशन गाठून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप करत तक्रार दाखल केली. 14 जुलैला दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिचारिकेविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर विरुद्ध तक्रार नोंदवून घेत प्रकरण चौकशी ठेवल्याची माहिती ठाणेदारांनी दिली आहे. सदर महिला मी रुग्णसेवा करत असताना रुग्णसेवेच्या मध्ये अडथळा निर्माण करून मला तिने न विचारता चपलीने मारहाण चालू केली. सदर महिलेच्या थकीत वेतनाची आम्ही वरिष्ठांना मार्गदर्शन मागितलेले आहे असं तिला सांगून सुद्धा ती शिवीगाळ करत असताना मला मारहाण केली. सदर बाबतीत आम्ही मानोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. विनोद तायडे, सेव्हन स्टार न्यूज, वाशिम.